सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधूची ओढली गुतल्यामुळे सिंधू ती दरवाज्यातून ओढणी काढते, पण त्याच वेळेस आता विशालने सिंधूच्या ओढणीला हात लावलेला असतो आणि तेवढ्यात राघव तिथे येत ते बघतो. राग येऊन राघव लगेचच विशालची कॉलर पकडतो आणि म्हणतो की अजून तुमचं लग्न झालेलं नाही आहे. तर लगेचच पाठीमागून मधुसुद्धा तिथे आलेली असते. विशाल म्हणतो की राघव तुमचा काहीतरी गैरसमज होतो. राघव म्हणतो की मी आता काहीच गैरसमज होत नाही आहे, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तेवढ्यात सिंधू म्हणते की राघव माझी ओढणी इथे गुंतली होती, तीच फक्त मी काढली, बाकी काहीच नाही. मधू म्हणते की अगोदर विचारायचं तरी विशालला. तर लगेच राघव म्हणतो की सॉरी. तर विशाल म्हणतो की ओके. त्यानंतर आता मधू राघवला त्याच्या बेडरूममध्ये येण्यासाठी बोलते आणि राघव रागाने तिथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे सिंधू विशालची माफी मागते तेव्हा विशाल म्हणतो की त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं म्हणून तुला माफी मागण्याची गरज नाही आहे. विशाल म्हणतो की त्यांना तुझी काळजी वाटते ते तर ऐकून बरंच वाटलं. तर सिंधू म्हणते की मला काही गोष्टी क्लिअर करायच्यात. विशाल म्हणतो की तुला जे काही बोलायचं ना ते निसंकोचपणे बोल सिंधू. सिंधू म्हणते कसं आहे ना सावी माझी मुलगी आहे तेव्हा तिला विचारल्याशिवाय मी कुठलाही डिसिजन घेऊ शकत नाही. सिंधू म्हणते की ती 8 वर्षाची असून समजूतदारही आहे तेव्हा तिला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. तर पाठीमागून खिडकीतून राघव त्यांचे बोलणे ऐकत तिथे उभा असतो. सिंधू म्हणते की ती जर तयार नसेल तर मी पुढे जाऊ शकत नाही, आय एम सॉरी. विशाल म्हणतो की तिच्याशी बोलायला जर माझी मदत लागली ना तर नक्की कळव. तर सिंधू म्हणते की मी तिच्याशी बोलेन आणि मग तुम्हाला कळवीन. विशाल म्हणतो काही हरकत नाही. तर राघवही ते बोलणे ऐकतो पण तेवढ्यात मधू तिथे राघवचा हात धरून तेथून राघवला घेऊन जाते. इकडे काकू ही विशालच्या आईला म्हणते की तुमचा विशाल खरंच खूप कर्तबगार आहे आणि हुशारही आहे, तेव्हा तो आम्हाला आवडला आहे. तर आता इकडे सिंधू आणि विशालसुद्धा खाली येतात तेव्हा काकू म्हणते काय ठरलं मग. तेव्हा काजल म्हणते की मग साखरपुड्याची तारीख ठरवायची का. तर सिंधू म्हणते की अगोदर मला थोडं बोलायचं आहे आणि लग्नाचा निर्णय ना माझा एकटीचा नसणार आहे, मला सावीशी त्यासाठी बोलावं लागेल. सिंधू म्हणते की तिला व्यवस्थित समजून सांगावं लागेल आणि मग त्या गोष्टी तिच्या कलेने घ्यावे लागतील. विशाल म्हणतो की सिंधू अगदी बरोबर बोलते, मी सुद्धा आता सावीबरोबर आणि सिंधूबरोबर थोडासा टाईम स्पेंड करणार आणि नंतर डिसिजन घेणार आणि नंतर आपण बोलणी करू असे आता विशाल सर्वांना सांगतो. रत्नाकर म्हणतो की दोघांनी सुद्धा अगदी बरोबर निर्णय घेतला बरं का. काकू म्हणते की बरोबर आहे, वेळ घ्या पण उशीर करू नका. एवढ्यात आता इकडे राघव त्याचा मोबाईल काढून इन्स्पेक्टर जाधवला मेसेज करतो आणि त्यामध्ये लिहिलेले असते की जाधव मी तुम्हाला एका माणसाचा फोटो पाठवतो, मला त्याची डिटेल लवकरात लवकर द्या, असे म्हणत आता राघवने विशालकडे बघितलेले असते. तर आता लगेचच विशालची आई विशालसोबत सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जाते. तर इकडे सिंधू राघवकडे बघत आतमध्ये निघून जाते. इकडे आता सिंधूला लगेच राघवने कशी कॉलर पकडली हे सर्व आठवतं. सिंधू विचार करते की राघव असे का करतात आणि त्यामुळे अजूनच गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात आणि मधुताईसुद्धा इन्सिक्युअर होतात, राघवला कळत कसं नाही आहे. सिंधू म्हणते की राघव सततच माझ्यावर प्रेशर टाकतायत आणि या गोष्टीचा परिणाम सावीवरती होतोय. तेवढ्यात मधू तिथे येते आणि सिंधूला म्हणते की सिंधू तू डिसिजन द्यायला पाहिजे होता आणि तू सावीचं कारण पुढे केलंय आणि आता विशालही तुझ्या तालावर नाचतोय. मधू म्हणते की सिंधू यावेळी जर तू माझे प्रॉमिस मोडले ना आणि तू जर लग्नाला नकार दिला ना तर सिंधू म्हणते की असं काहीच होणार नाही आहे मधुताई. सिंधू म्हणते की पण मला सावीचा सुद्धा विचार करावा लागेल. मधू म्हणते की अगं सावीचं कारण तू का पुढे करतेस. मधू म्हणते की ती अगदी लहान आहे, तिची समजूत काढायला तरी किती वेळ लागतोय. सिंधू म्हणते की असं तुम्हाला वाटतंय. विनूचे तुम्ही खरी आई बाबा नाहीत हे ज्यावेळेस विनूला कळली त्यावेळेस काय अवस्था झाली होती त्याची मधुताई. तर मधू म्हणते की दोन्ही गोष्टी एकदम वेगवेगळ्या आहेत सिंधू. मधू म्हणते की अगं सावीला नवीन बाबा मिळतील. तेव्हा सिंधू म्हणते की राघवच सावीचे खरे बाबा आहेत आणि राहणारही आहे. तेव्हा लगेच मधू म्हणते की म्हणजे तू सावीचं कारण पुढे करून हे लग्न टाळते ना. मधू म्हणते की सिंधू तुला राघवला कधीच सोडायचं नव्हतं आणि तू लग्न करणार नाही हे मला आता चांगलंच कळलंय. सिंधू म्हणते की हे बघा मधुताई, मी सावीसाठी वेळ घेतलाय आणि लग्नापूर्वी मला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्यात. तेव्हा आता सिंधू म्हणते की मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे आणि त्याशिवाय मी नात्याला सुरुवात करणार नाही. ते ऐकून आता मधू म्हणते की सिंधू हे बघ, तू जर लग्नाला होकार दिला नाही आणि मला दिलेलं प्रॉमिस जर तू पाळलं नाही ना तर मग बघ.
तेवढ्यात दरवाजात राघव तिथे येऊन त्यांचे बोलणे ऐकतो आणि रागाने मोठे डोळे करत राघव म्हणतो की लग्नाला होकार दिला नाही तर. तेव्हा राघवचे ते शब्द ऐकून आता मधूला मोठा धक्का बसतो. ताबडतोब राघव हा मधूसमोर येतो आणि म्हणतो की लग्नाला होकार नाही दिलास तर पुढे काय मधू. राघव म्हणतो की मधू, तू सिंधूला ब्लॅकमेल करतेस का, जबरदस्ती करतेस का? तेवढ्यात सिंधू म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते असं म्हणत होत्या की विशाल खूप चांगला आहे. सिंधू म्हणते की लग्नाला जर होकार दिला नाही तर चांगलं स्थळ हातातून जाईल असे एवढेच त्या म्हणत होत्या. राघव म्हणतो की सिंधू, तू तिला पाठीशी घालू नकोस, मी जे ऐकलं ना ते फार वेगळं होतं. मधू म्हणते की अरे, मी फक्त सिंधूचा विचार करते. चल बरं राघव, तू सिंधूला आता आराम करू दे, ती खूप स्ट्रेसमध्ये आहे. तर राघव म्हणतो की मला सिंधूशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा मधू म्हणते की काय? राघव म्हणतो प्रत्येक गोष्टी तुला सांगायच्या का? तर मधू म्हणते की हो, कारण मी तुझी बायको आहे राघव. मधू म्हणते की सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि तेवढ्यात काकू इकडे राणीला हाक मारते. तर राघव म्हणतो की राणी जा, तुला हाक मारते कोणीतरी. तर मधू म्हणते तू सुद्धा चल राघव. राघव म्हणतो की तू हो, पुढे मी आलोच. तर आता इकडे सिंधू रागाने राघवकडे बघते. तेव्हा राघव म्हणतो काय झालं, मी विशालची कॉलर पकडली म्हणून राग आला का? तर सिंधू म्हणते की तुम्ही कसंही वागताय ते सर्व चालतंय का राघव? राघवला लगेच सिंधू म्हणते की विशाल चांगला आहे, याचा तुम्हाला त्रास होतोय ना? तेव्हा सिंधूकडे बघत राघव विचार करतो, हो मला त्याचा त्रास होतोय. इकडे सिंधू राघवला म्हणते की तुमचा विशाल सोबत काही संशय आहे का? तर तेवढ्यात आता इकडे राघव आतमध्ये येत असताना राघवला इन्स्पेक्टर जाधवचा फोन येतो. आणि इन्स्पेक्टर जाधवने सांगितलेले असते की विशाल कर्णिक हा याचा रेकॉर्ड एकदम क्लीन आहे, त्याचं MBA पर्यंत शिक्षण झालेलं आहे. जाधव म्हणतात की त्याने आता बिझनेस सुरू केला आहे आणि तो जो इन्कम टॅक्स भरतोय ना तो सुद्धा वेळेत भरतोय सर. जाधव म्हणतात की साधं सिग्नल तोडण्याचं गुन्हासुद्धा त्याच्या नावावर नाही आहे आणि त्याची फॅमिलीचं सर्व बॅकग्राऊंडसुद्धा क्लिअर आहे. तर इकडे सिंधू म्हणते की सांगा ना, बोला राघव, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही कळलं आहे का, काही संशय आहे का? राघव म्हणतो की त्याच्याबद्दल कळलं आहे पण ते चांगलं कळलं आहे. तेव्हा सिंधू म्हणते की मग का त्यांना उगाच नावं ठेवतात आणि संशय घेता? सिंधू म्हणते कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेता? तर राघव म्हणतो की त्याचाच तो चांगला आहे ना म्हणून मला त्रास होतोय. इकडे आता काकू ही सर्वांना सांगते की मला विशालही आवडला आणि त्याची आईसुद्धा आवडली. आणि जर सिंधूचं त्या विशालचे लग्न झालं ना तर तिला हक्काचं घर मिळेल आणि माणसंही तिला चांगले मिळतील आणि त्यामुळे ती सुखी होईल. रत्नाकर म्हणतो की सिंधूने जो विचार केला आहे ना तो सावीचा सुद्धा विचार केला आहे आणि आता सावीचा विचार करून सिंधू जो निर्णय घेईल ना तोच योग्य राहील. राजश्री म्हणते की मलासुद्धा मुलगा चांगला वाटला. तर अन्वी म्हणते की मला एक कळत नाही, राजश्री मामी तुला ही माणसं जास्त स्वीट नाही वाटली का ग? अन्वी म्हणते की त्या विशालचं पहिलं मॅरेज आहे, मग तो आपल्या सिम्माशी लगेचच एका पायावर लग्न करायला कसा तयार झाला? काकू म्हणते की अन्वी, तू वयाने लहान आहे आणि नवीन जनरेशनचे आहे, तेव्हा तुझे विचार एवढे पोक्त का? तेव्हा तू एकदम शांत बसायचं आहे आणि तुला ऐकायचं जर नसेल ना तर आत्ताच्या आत्ता तू तुझ्या रूममध्ये निघून जा, असे आता काकू अन्वीला बोलते. इकडे आता राजेश्री म्हणते मला तर सावीचीच काळजी वाटते, ती विशालला बाबा म्हणेल का? रत्नाकर म्हणतो की मी तुम्हाला आत्ता सांगतोय की सिंधूवरती कोणी दबाव टाकायचा नाही, तिला सावीला समजावण्यासाठी जो वेळ घ्यायचा ना तेव्हा तिला तो पुरेसा वेळ घेऊ द्या. मधू म्हणते की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, विशाल सावीचं मन नक्की जिंकेल आणि सावीला सुद्धा विशाल नक्की आवडेल. काकू म्हणते की मला फक्त एवढंच वाटतंय की तुम्ही उशीर करू नका, कारण उशीर जर केला ना चांगलं स्थळ हातातून जाईल. काकू म्हणते खरंच विशाल कर्णिक मला चांगला वाटतोय आणि सिंधूचं जर विशालशी लग्न झालं तर सिंधू खरंचच सुखी होईल, असे काकू आता सर्वांना सांगते. काकू म्हणते की लवकरात लवकर सिंधूचं लग्न होऊ दे आणि तिचं आयुष्य सुखी होऊ दे, मग आपण आपलं आयुष्य जगूयात. इकडे आता राघव हा सिंधूला समजावत असतो. राघव म्हणतो की सिंधू घाईगडबडीत निर्णय घेऊ नको, लग्नाचा निर्णय आहे आणि तो विचारपूर्वक घ्यायचा असतो. सिंधू म्हणते की मला माहिती आहे, कारण अगोदरचा अनुभव आहे. तर आता राघव जाऊ लागतो. एवढ्यात सिंधूचे केस तिच्या कानामध्ये अटकतात आणि ते अटकल्यामुळे सिंधू आता ते सोडू लागते, पण सिंधूला काही ते सुटत नसतात. तेवढ्यात राघव तिथे येत म्हणतो की मी काही मदत करू का? आणि कानात अटकलेले सिंधूचे केस आता राघव काढतो आणि प्रेमाने सिंधूकडे बघू लागतो. आणि लगेचच बॅग घेत असताना सिंधू कशी खुर्चीवरून खाली पडली आणि आपण कसे सिंधूला झेलले हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते. पिकनिकमध्ये फुगा दोघांच्या डोक्यासमोर ठेवून आपण कशी कपल गेम जिंकली हे आता राघवच्या लक्षात येऊन सिंधूने आपल्याला कशी प्रेमाने मिठी मारली हे सुद्धा आता राघवला आठवते.
राघवच्या पायामध्ये मोच आल्यानंतर लगेच सिंधूने कसं राघवच्या पायाचा मसाज करून तो क्लिअर केला हे सर्व आता सिंधू आणि राघवच्या डोळ्यासमोर येत असते. तर आता इकडे राघव आणि सिंधू दोघेही एकमेकांकडे बघत असताना लगेच सिंधूच्या मोबाईलवरती विशालचा फोन येतो आणि सिंधू राघवकडे बघत तो फोन उचलते. तर विशाल सिंधूला म्हणतो की आज संध्याकाळी काय करते सिंधू तू. सिंधू म्हणते मी सहावीचा अभ्यास घेणार आहे. तर विशाल म्हणतो की आजच्या दिवस तिचे बाबा किंवा काकू तिचा अभ्यास नाही घेणार का. विशाल म्हणतो की सिंधू आपण डिनरला गेलो असतो, इनफॅक्ट मला सहावीला भेटण्या अगोदर तिच्याबद्दल जाणून घ्यायचंय सिंधू आणि मला तुलासुद्धा जाणून घेता येईल सिंधू असे विशाल बोलताच आता इकडे राणीने कशी जीवाची भीती दाखवून लग्न करण्यासाठी फोर्स केला हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. तर सिंधू तो विचार करून लगेच इकडे विशालला निर्णय देते की जाऊयात आपण. खुश होत विशाल म्हणतो की मी लगेच तयारीला लागतो. तर इकडे फोन ठेवताच राघव म्हणतो काय म्हणाला. तर सिंधू म्हणते की आम्ही आज डिनरला जाणार आहोत. तर राघव म्हणतो की मग तिकडेच लग्नाचा डिसिजन घेणार आहात का. तर सिंधू आता राघवकडे बघते. तर आता तिकडे सिंधू ही डिनरला आलेली असते आणि विशालची वाट बघत सिंधू टेबलवर बसलेली असते. तेवढ्यात काही गुंड तिथे येतात आणि सिंधूला म्हणतात की ए काय करतेस, चल माझ्यासोबत. तर सिंधू म्हणते की चला निघा. तर तो गुंड म्हणतो की चल तू माझ्यासोबत, मी तुला फिरवतो. सिंधू म्हणते की लाज नाही वाटत का बोलायला, आणि कुणाच्या जीवावर उड्या मारतोस, तुझ्या बापाच्या जीवावर का. असे म्हणत आता सिंधू लगेच त्या गुंडाच्या कानाखाली मारते आणि तो गुंडा आता सिंधूचा हात पकडतो. पण तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे आलेला असतो आणि मधूही. तर लगेचच आता तिथे राघव त्या गुंडाला कसा धडा शिकवतो आणि सिंधूवरचे प्रेम कसे दाखवतो. आणि इथेच राघवचे प्रेम आता विशाल समोर येऊन विशाल आता राघव आणि सिंधूच्या प्रेमाला न्याय देणार का हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब